मित्रहो नमस्कार निसर्गदर्शन पतंग या उपक्रमांतर्गत आजच्या निसर्गदर्शनात आपण माहिती घेणार आहोत अतिशय दुर्मिळाशा इंडियन मुनमॉत म्हणजेच भारतीय चंद्रपतंग या पतंगाबद्दल मित्र हो या पतंगाचे भार मराठी नाव भारतीय चंद्रपतंग असून याचे इंग्रजीतील नाव इंडियन मून असे आहे तसेच इंडियन असे सुद्धा म्हणतात याचे शास्त्रीय नाव ॲक्सेस सलीन हे असून हे सॅटिरनिडी या कुळातील आहे मित्रो हो भारतीय चंद्रपतंग हा सर्व पतंगामध्ये सर्वात मोठे पतंग असल्यामुळे त्यास सॅटरनिडी म्हणून ओळखले जाते भारतीय चंद्रपतंग हा त्याच्या पंखामुळे व त्याच्या लांब शपटामुळे सर्वात सुंदर दिसतो भारतीय लुना पतंग ही आशिया खंडातील सॅटर्निडी पतंगाची एक प्रजाती असून त्याचे वर्णन प्रथमतः जेकब हबनर यांनी अठराशे सातमध्ये केलेले आहे हा पतंग प्रामुख्याने रात्री किंवा सायंकाळीच्या अंदुक अंधारात उडतात भारतीय चंद्र पतंगाच्या नर व मादीच्या आकारमानात फरक दिसून येतो या पतंगाच्या नरापेक्षा आकारमानाने मादी थोडीशी मा मोठी असते नर साधारण एकशे पस्तीस एम एम ते एकशे पासष्ट एम एम आकाराचा असतो तर मादीही साधारण एकशे चाळीस एम एम ते एकशे ब्याऐंशी एम एम इतकी मोठी असते मित्रहो नराचे वर्णन पाहिले असता भारतीय चंद्रपतंग याचे पोट छाती डोके हे पांढरे शुभ्र असते पाय गुलाबी असतात समोरचे पंख फारच फिकट हिरवे असतात तर त्याच्या पायाजवळ पांढरे व काटाच्या बाजूने गडद गुलाबी रंग असतो त्याच्याजवळ एक तिरकस पिवळी फिक्कट रेषा असते आतील बाजूने दोन किंचित वक्र रेषा त्यावर फिक्कट कडा असतो पंखाच्या शेवटी एक गडद लाल तपकिरी नस असते त्यावर एक राखडी रेषा असते त्याच्या पंखाच्या आतील बाजूने गुलाबी रंगाच्या मध्यभागी एक गोलाकार ठिपका असतो तो चंद्रासारखा दिसतो हे चारही पंखावरती चार ठिकाणी दिसतो त्यामुळेच त्यास चंद्र पतंग असे सुद्धा म्हणतात याच्या लांब शेपटीचा मध्यभाग हा गुलाबी असतो याच्या मादीचे वर्णन मादी पल पतंगाच्या पंखाच्या बाहेरील समास कमी कापलेला असतो त्यावरील पिवळ्या रंगाच्या खुना कमी प्रमाणात विकसित झालेल्या असतात पुढील पंखाच्या अग्रभागाची नराप्रमाणे चोहळ असून मादीमध्ये मागील पंखाची कमतरता भासते नराच्या शेपटीच्या तुलनेत मादीची शेपटी कमी गुलाबी असते फुलपाखराप्रमाणेच पतंगाच्याही चार अवस्था असून पतंग ही अंडी आळ्या पुपा व पतंग या अवस्थेतून जातो फुलपाखरे दिवसभर बागडत असतात तर पतंग हे निशाचर असून रात्रीच्या अंधारात व अंदूक सायंकाळी फिरतात यातील भारतीय पतंगाचे चारही अवस्थेतील एकूण आयुष्यमान साधारण दोन महिन्याचे आहे या दोन महिन्यातील बराचसा वेळ ह्या वेळ हा अंडी अळ्या व कोश या जीवनचक्रातच व्यतीत होतो परंतु या पतंगाच्या जीवनातील जीवनचक्रातील सर्वात सुंदर टप्पा म्हणजे प्रौढ पतंग होय परंतु पतंगाच्या जीवनातील सर्वात सुंदर टप्पा हा मुनमॉथसाठी अतिशय लहान असतो त्याची सुंदर व प्रौढ अवस्था केवळ एक आठवडा ते किंवा त्याहूनही लहान असते त्याची प्रौढ अवस्था ही केवळ पुनरुत्पादनासाठीच मर्यादित असते मुनमॉची अंडी साधारण दोन एम एम इतक्या आकाराची असून रंगीत पांढरी असून सोबत काळसर तपकीर रंगाची असतात याची अंडी उभवण्यासाठी साधारण दहा ते बारा दिवस लागतात त्यानंतर त्यातून काळ्या रंगाच्या खालील पोटाच्या बाजूने लालसर असतात दुसऱ्या टप्प्यात आळ्या लालसर होतात व डोके सर्वच काळे होते तिसऱ्या टप्प्यात आळ्या हिरव्यागार होतात दमट वातावरणात आळ्या चांगल्या वाढतात चांगली वाढ झालेली अळी हिरवीगार होते त्यावर वरील व बाजूस पिवळ्या रंग येतो व त्यावर वरील बाजूने पिवळे केस व बाजूने काळे केस येतात त्यानंतर त्याचे ककून हे अंडाकृती तयार होते व त्याचा रंग फिक्कट तपकिरी होतो व दुसऱ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यातून परिपूर्ण वाढ झालेला पतंग बाहेर पडतो भारतीय पतंग अनेक प्रकारे विशिष्ट आहेत ह्या पतंगाची मादी नरास आकर्षित करण्यासाठी फेरोमोन्सच्या स्रवातून रासायनिक पदार्थ बाहेर सोडते हे सोडलेले रासायनिक संकेत नर हा साधारण सा चार ते पाच किलोमीटर अंतरावरून शोधून काढून मादीपर्यंत पोहोचतात नर हे रासायनिक संकेत घेण्यासाठी अतिशय संवेदनशील असतात त्यांच्या मोठ्या पंखामुळे ते रात्रीच्या वेळीही सहज उडत जाण्यासाठी सक्षम असतात शांत असलेल्या रात्रीच्या वेळी त्यांना हे संपू संपर्क साधणे सोयीचे होते रात्रीच्या वेळी गोंगाट व ध्वनी प्रदूषण यामुळे त्यांच्या ह्या प्रक्रियेस अडथळा निर्माण होऊ शकतो या मूनचे होस्ट प्लांट अनेक प्रकारच्या वनस्पतीवर हे भारतीय चंद्रपदंग आपले जीवन व्यतीत करतात त्यातील आपण आपल्याकडे आढळणाऱ्या हिविस्कस म्हणजे जास्वंदी अक्रोड केळी ह्या प्रजाती काही पाहू आपण त्यानंतर लुना मॉचा अधिवास महाराष्ट्रामध्ये क कर, महाराष्ट्रात कर्नाटक तमिळनाडू काश्मीर आसाम मेघालय उडिसा हिमाचल प्रदेश इत्यादी असून जागतिक स्तरावर हे श्रीलंका नेपाळ चीन भूटान रशिया येथे आढळतात यातील या, या पतंगाची उपयोगता ही प्रजाती हौशी कीटक शास्त्रज्ञामध्ये लोकप्रिय आहे हा पतंग रेशीम उत्पादन करणारा असून पतंग आहे या पतंगाची एक पोशापासून साधारण तीनशे ते तीनशे पन्नास मीटर लांबीचा रेशीमचा धागा तयार करता येतो तसेच हा पतंग वर्षातून तीन पिढ्यांपर्यंत वाढतो त्यामुळे यापासून भरपूर रेशीम मिळू शकते या पतन भारतीय चंद्रपतंगापासून आपणास अतिशय उत्तम दर्जाचे व सुंदर प्रकारचे रेशीम आपणास उपलब्ध होऊ शकते त्यामुळे